मध्ये नगरपालिका आहे ते सकाळच्या घंटा गाडीच्या गाण्यावरूनच आम्हाला कळत सातारकरांमध्ये आणि उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे सातारा शहर जिल्हा आणि इतर ठिकाणावरून आलेले सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व आपण या ठिकाणी असणारे मान्यवर मंडळी आताच विजयनं स्वतः त्यांनी प्रयत्न करून या प्रभागामध्ये जे आयसोलेशन सेंटर सुरू केलं त्याच्याबद्दल माहिती या ठिकाणी दिली. कोविडच्या विरोधामध्ये किंवा कोविडचे एकंदर सातारा शहरामधली आणि जिल्ह्यातली जी परिस्थिती निर्माण झाली याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्ह्यातले सर्वच पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील आपापल्या परीनं प्रत्येकजण त्या याच्याविरोधात लढायचा प्रयत्न करत होता. सर्वसामान्यांना जेवढा काही आधार देता आला तेवढा देण्याचा प्रयत्न नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी केले. आज विजयनं जे आयसोलेशन सेंटर उभं केलं नगरपालिकेची शाळा ही घेऊन त्या ठिकाणी आपल्या प्रभागातल्या लोकांना सोय प्रभाग किंवा बाहेरून पण आलेल्या लोकांना चांगली सोय होईल त्यांना घरामध्ये ज्या अडचणी होतात एखादा माणूस घरामध्ये पॉझिटिव्ह झाला की पूर्ण घराला आई वडील बायको मुलं सगळ्यांना धोका निर्माण होतो करोना होण्याचा. मग आयसोलेशन सेंटर हे खरं म्हणजे वॉर्डामध्ये प्रभागामध्ये गरजेचे होते पण काही ठराविक ठिकाणी ते झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि ते काम विजय काटवडेंनी केलं. त्यांनी डॉक्टरांची टीम बरोबर घेतली नुसतंच राहायची किंवा झोपायची सोय केली आहे एवढं नाही तर तिथं लागणारी जी काही मेडिकल फॅसिलिटी आहे किंवा तिथं आल्यानंतर पेशंटना अगदी थोडा त्यांचा स्कोर कमी असतो आपण काही फार वरच्या स्कोरचे पेशंट ठेवून घेऊ शकत नाही पण जे स्वतःच्या इम्युनिटीवर बरे होऊ शकतात आणि कमी स्कोर असताना काही अँटीव्हायरल औषधं दिली तर ते बरे होऊ शकतात असे पेशंट त्या ठिकाणी ॲडमिट करून घ्यायचे. त्यांच्यासाठी लागणाऱ्या डॉक्टरांची टीम त्यासाठी लागणारी औषधं जेवणाची सोय अशी सर्व सोय या आयसोलेशन सेंटरमध्ये दादा विजय काटवडेंनी उपलब्ध करून दिली आणि नक्कीच त्यांचंही काम म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीनं सुच झालंय. थोडं म्हणजे आमची सगळ्यांची सातारकर म्हणून दादा थोडं आपल्याला मी हे बोलणं अडचणीच होणार आहे तर आमची सगळ्यांचीच हे होती की सातारा नगरपालिकेनं त्यांच्या ज्या शाळा आहेत ते घेऊन त्यांनी स्वतःहून नगरपालिकेनं वेगवेगळ्या ठिकाणी आयसोलेशन सेंटर उभी करायला पाहिजे होती तर तसं झालं नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे तर त्याच्यावर काही आपण बोललं पाहिजे असं मी म्हणणार नाही कारण मी आधीच म्हटलं की आपल्याला अडचणीचा विषय म्हणजे अडचणीचा म्हणण्यापेक्षा कुणाची बाजू घ्यायची हा थोडा विषय होऊ शकतो पण जी खंत आमची आहे ती बोलून दाखवतो ती काय लोकांनी सातारकरांनी पण ते बघितलंय की जिल्ह्याची नगरपालिका असून सुद्धा करोनाच्या ह्याच्यामध्ये सातारा नगरपालिकेचा कारभार किंवा सातारा नगरपालिकेनं सातारकरांना जी काही मदत एक मदतीचा हात द्यायला पाहिजे होता तो दुर्दैवानं मिळाला नाही. आज जे आम्हाला फक्त एवढंच वाटतं की आमची नगरपालिका आहे साताऱ्यामध्ये नगरपालिका आहे ते सकाळच्या घंटा गाडीच्या गाण्यावरूनच आम्हाला कळतं सातारकरांमध्ये पण मागं आहे त्यांचं म्हणजे सकाळची जी घंटा गाडी आपली येती तिच्या गाण्यावरूनच कळतं की साताऱ्यामध्ये नगरपालिका अस्तित्वात आहे. मला वाटत नाही कुठेही काही तरी राहिलेलं आहे जाऊ दे ज्या वेळेला पुढचंही होईल. मी विजयला मनापासून शुभेच्छा देतो कारणचा पहिल्यापासून त्याच्यावर आशीर्वाद आहे आणि पुढे सुद्धा कायम राहील याची नक्कीच मला खात्री आहे आणि आम्ही सर्वजण दादांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच पुढची वाटचाल योग्य पद्धतीनं करू एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.